बुलढाणा आणि वाशिममधल्या अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची 157 कोटी रुपयांची मदत द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला का असा प्रश्न उपस्थित झालाय. पंचनामे राहिल्यामुळे आता तातडीनं सरकारकडून ही मदत जाहीर करण्यात आली आहे. सोयाबीन आणि कापूस या पिकांच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी रविकांत तुपकर हे उद्या जलसमाधी आंदोलन करणार आहेत आणि आता रविकांत तुपकर या सरकारच्या निर्णयानंतर नेमकं कोणतं पाऊल उचलतात हे पाहणं महत्वाचं असेल. 157 कोटींच्या मदतीची सरकारनं घोषणा केल्यानंतर रविकांत तुपकर यांचा नेमका काय पवित्रा असणार आहे, काय भूमिका असणार आहे जाणून घेण्यासाठी थेट रविकांत तुपकर सध्या आपल्यासोबत आहेत. रविकांत तुपकरजी, आंदोलनाचा इशारा दिलात, मुंबईमध्ये आंदोलनासाठी तुम्ही यायला निघालात आणि सरकारनं अचानक घेतलेला हा निर्णय, तुमची मागणी पूर्ण झाली असं वाटतंय? मुळामध्ये सरकारनं जी मदत डिक्लेअर केलेली आहे 157 कोटींची, यामध्ये काही सगळ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही हे मी सगळ्यात पहिले क्लिअर करतो. आणि आम्ही जे मुंबईच्या दिशेनं निघालेलो आहे अरबी समुद्रामध्ये जलसमाधी घ्यायला, हे काय आम्ही एका जिल्ह्यासाठी किंवा एका तालुक्यासाठी निघालेलो नाही, आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावे म्हणून निघालेलो आहे. आता सरकारने मदत जाहीर केली 157 कोटीची, तुम्हाला गंमत बघा, तुम्हालाही असायला येईल की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या अकोला बुलढाणा वाशिम मध्ये आहे 5 ते 6 लाख शेतकरी. आता 157 कोटी आहेत त्याला आपण डिवाइडेड समजा 13,700 रुपये जर का केले तर ती रक्कम जास्तीत जास्त 1 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि ती रक्कम तोकडी आहे, लक्षात घ्या तुम्ही, ती रक्कम अत्यंत कमी आहे. मग उरलेल्या 5 लाख शेतकऱ्यांच्या नुकसानीचं काय? आम्ही हेक्टरमध्ये किंवा मर्यादित मदत द्या असं आमचं म्हणणं आहे, हेक्टरी 50,000 सरसकट मदत द्या आणि ओला दुष्काळ जाहीर करा ही आमची मागणी आहे. आणि सोयाबीनला प्रतिक्विंटल 8,500 रुपये भाव, कापसाला प्रतिक्विंटल 12,500 रुपये भाव द्या अशी सुद्धा आमची मागणी आहे. आम्हाला दिवसाची वीज पाहिजे, रात्रीची नको, शेतीला कंपाऊंड करून पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे. आणि दुसऱ्या बाजूला सरकारने आंदोलनाचा धसका घेतलाय, आंदोलकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी बरोबर आंदोलनाच्या वेळेला या मदतीची घोषणा झालेली आहे. ही मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा सरकारचा हा प्रकार आहे, लक्षात घ्या. आम्हाला एकतरी 50,000 रुपये मदत पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर करून पाहिजे ही आमची मागणी आहे. उद्याचं जलसमाधी आंदोलन होणार म्हणजे होणार आणि अरबी समुद्रावर आम्ही सकाळी येणार आहे. सरकारला शेतकऱ्यांची प्रेतच जर का बघायची असतील तर मंत्रालयाच्या 7व्या माळ्यावरून अरबी समुद्रामध्ये आमची प्रेत तरंगताना तुम्हाला दिसतील, हे सरकारने बघून घ्यावं. बरं, रविकांतजी, एक प्रश्न असा आहे की तुमची मागणी जी आहे ती अजून पूर्ण मान्य झाली नाही, पण 157 कोटींची मदत जाहीर करण्याचा निर्णय घेताना सरकारनं तुमच्याशी काही चर्चा केली का किंवा तुमच्या आंदोलनाच्या बाबतीत काही चर्चा झाली आहे का आणि जर चर्चा होणार असेल तर तुम्ही आंदोलन तोपर्यंत थांबवणार आहात का? नाही, मुळामध्ये सरकार चर्चेलाच तयार नाहीये. सरकार आमच्याशी या प्रश्नावर चर्चा करत नाही. आमचं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, वाणिज्य मंत्र्यांनी आमच्याशी चर्चा करावी, कारण सोयाबीन कापसाचा प्रश्न हा केंद्राशी संबंधित आहे आणि इतर ज्या काही मागण्या आहेत हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी संबंधित आहे, त्यामुळे त्यांनी थेट आमच्याशी चर्चा केली पाहिजे असं आमचं मत आहे. परंतु ते चर्चेला तयार नाहीत, त्यांना एक इगो आलाय की बाबा एवढ्या छोट्या आंदोलकांची आणि शेतकऱ्यांची काय चर्चा करायची ना, म्हणजे त्यांचा अहंकार दाटून आलेला आहे. हे बघा, मी सरकारला सांगतो की असा अहंकार बरोबर नाही, तुम्ही शेतकऱ्याचा तळतळाट घेऊ नका. आम्ही जर आम्ही मरायला तयार झालेलो आहे, लक्षात ठेवा, मरताव क्या नाही करता, जर आम्ही मरायला तयार असतो ना, आहे ना, तर आम्ही मारायला सुद्धा तयार असणार आहे, लक्षात ठेवा. आमच्या गळ्यापर्यंत आलंय सोयाबीनचा भाव, बाजारमध्ये 5-5.5 हजार आणि 1 क्विंटलला भाव आम्ही उत्पादन खर्च लावलाय 6,000. कापसाचा क्विंटलचा उत्पादन खर्च 8.5 हजार आहे आणि मिळणारा भाव 8-8.5 हजार आहे. हो, आमचं जगणं मुश्किल झालंय. आमचं जगणं सरकार मान्य करणार आहे की नाही करणार आहे? आम्हाला सोयाबीनला चांगला भाव द्या, कापसाला भाव द्या आणि हे भिकारणे धंदे बंद करून टाकावं सरकारने. आम्हाला उत्पादन खर्चाच्या 50% स्वामीनाथनच्या सूत्राप्रमाणे भाव द्या अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे. ही 157 कोटीची मदतीची पुंगी आता संध्याकाळीच कशी काय बाहेर आली, कारण उद्या आंदोलन होणार आहे ना मुंबईमध्ये. म्हणून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, आंदोलकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा हा हेडलाईन मॅनेजमेंटचा भाग आहे असं माझं मत आहे. आणि आमच्या मागण्यांवर आम्ही ठाम आहे, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम राहणार आहे. तुमच्या भावना अत्यंत तीव्र आहेत आणि तुमचं आंदोलन हे मुंबईच्या दिशेनं निघालंय. तुमच्या म्हणण्यानुसार हे आंदोलन दडपण्यासाठी, संभ्रम निर्माण करण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचलले. रविकांत तुपकरजी, धन्यवाद, तुम्ही एबीपी माझाशी संवाद साधलात आणि तुमच्या भावना व्यक्त केल्यात त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.